नमस्कार, मी अजित चव्हाण, इव्हिनिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. नवस्फूर्तीसाठी लोक काय करतील याचा नेम नाहीये. नाशिक जिल्ह्यामधल्या येवला तालुक्यातल्या कोटमगाव मध्ये नवस्फूर्तीचा असाच अफलातून प्रकार सुरू आहे. नवरात्रोत्सव सुरू असताना आजपासून कोटमगावच्या जगदंबा मंदिरासमोर महिलांनी स्वतःला उलट टांगून नवस फेडायला सुरुवात केली आहे. तिसऱ्या मळ्यापासून सुरू झालेली नवस्फूर्तीशी ही काहीशी आघोरी प्रथा आता दसऱ्यापर्यंत सुरू राहणार आहे. आता याला श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. त्याशिवाय नवरात्रोत्सवात स्वतःच घटी बसण्याची ही परंपरा कोटमगावात आहे. या काळात संपूर्ण 9 दिवस भाविक आपलं घरदार सोडून मंदिरात येतात आणि मंदिर परिसरातील भक्त इथल्या भक्तनिवासांमध्ये उपवास करत घटी बसतात. जवळपास 2000 महिला अशा प्रकारे कोटमगावामध्ये घटी बसल्यात. मी मागच्या वर्षी नवस केला होता. माझे काम पूर्ण झाल्यावर मी जगदंबेला म्हटलं, आई मी तुझ्या दारामध्ये उलट लटकून माझा नवस जो मी केलेला आहे मी तो फेडल. मी यावर्षी मी माझा नवस फेडला आणि माझ्या जगदंबेने माझे कामं केली. खरं तर आपल्या देशामध्ये श्रद्धा प्रकट करण्याचे अनेक प्रकार असतात, पण महाराष्ट्रामध्ये सातत्यानं झी मीडिया अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांवरती आम्ही सातत्यानं आवाज उठवत असतो. अशा पद्धतीनं देवीच्या समोर उलटं टांगून घेतल्यानं खरोच देवी खुश होते का? जगदंबेची प्रार्थना करण्यासाठी किंवा देवीचा आदर करण्यासाठी, भक्तिभाव प्रकट करण्यासाठी उलटं टांगून घ्यायला हवं का? किंवा अशा पद्धतीनं उलटं टांगून घेतल्यानं खरोखर नवस्फूर्ती होते का? हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या काळामध्ये, विज्ञान युगामध्ये आपण आहोत, श्रद्धा जरूर असावी, पण अशा पद्धतीने उलटं टांगून घेणं ही नक्की श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावा असं वाटतं खरोखर. आणि या कोटमगावमध्ये जिथे हे मंदिर आहे त्या जगदंबा मंदिरामध्ये इथे सुशिक्षित मंडळींचा देखील मोठ्या प्रमाणावरती असं उलटं टांगून घेण्यामध्ये भरणा असतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.